नमस्कार, छाया किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे गवारीची शेंग। आज पौष महिन्यातली रविवार आहे, उपास आहे, त्याच्यासाठी मी आज ही व्हेज थाळी बनवलेली आहे। गवारीची शेंग याची रेसिपी मी यूट्यूब चॅनलला दाखवणार आहे। वांग्याचं भरीत तयार केलेलं आहे, भात डाळ आणि ज्वारीची भाकरी। तर गवारीची शेंग याची रेसिपी तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने हिरव्या मिरचीची गवारीची शेंग बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी ही गवारीची शेंग साफ करून घेतलेली आहे। तर गावठी गवार मला मिळाली नाही, कारण गावठी गवार जर मिळाली तर त्याची चव अतिशय भारी असते। ही नॉर्मल गवार आहे, तर तरी पण मी घेतलेली आहे, कारण मला खायची आज गवारीची शेंग। शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला हलकंसं तेल घालून मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झालेला आहे, तव्यावरती आपण शेंगदाणे मस्त असे हलके हलके भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर हा काळा तवा आहे, हा फक्त मिरची शेंगदाणे भाजण्यासाठी आहे, कारण याच्यावरती असं भाजून घेतलं तर ते काही टेन्शन राहत नाही। बघा, मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घेते। इकडे मी डाळ बनवून घेतलेली आहे, हे बघा, डाळ भात गवारीची शेंग आणखीन वांग्याचं थोडंसं भरीत। म्हणजे असं उपास आहे आज, तर काय नॉनव्हेज संडे आहे पण पौष महिन्यातलं रविवार उपास चालू आहेत, त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खात नाहीत। तर माझ्यासाठी स्वतःसाठी म्हणजे असे गवारीची शेंग मी बनवत आहे, ज्वारीची भाकरी बनवलेली आहे, डाळ भात बनवलेला आहे आणि मिस्टर आणि मुलं तर नॉनव्हेज खात आहेत, तर त्यांच्यासाठी बघा चिकन तयार करून ठेवलेलं आहे, हे वेगळंच बनवलेलं आहे। तर हे मस्त हे शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेऊया। बघा, शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत, मी हातानेच असे शेंगदाणे हलवते। बघा, आता मस्त शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत। हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेते, शेंगदाणे मी काढून घेतले, त्याच्यावरती मिरची टाकून पहिले आपण मिरची अशीच भाजून घ्यायची आहे। आता मिरची काय मी हाताने नाही करत बाबा, बोलताना घेतलंय। बघा, थोडंसं असं प्रेस करून आपण थोडीशी मिरची भाजून घ्यायची आहे। थोडीशी हलकीशी भाजली की आपण थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं आहे, फक्त थोडंसं। मग तेल टाकून मस्त मिरची अशी भाजून घ्यायची आहे। मी अशी चांगली प्रेस करून मस्त भाजून घेतलेली आहे। आता थोडासा गॅस कमी करते आणि हलकसं तेल आपल्याला त्याच्यावर घालायचं आहे। हे बघा, थोडंसं हलकसं तेल घालते आणि परत अशी मिरची चांगली प्रेस करून भाजून घेते। म्हणजे गॅस कमी केला तर मिरची उडत नाही आणि मिरची अशी प्रेस करून भाजून घ्यायची, म्हणजे फुटत नाही। किती छान मिरची भाजलेली आहे, खरपूस खरडा पण खूप छान लागतो। बघा, किती छान मिरची भाजलेली आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। मिरची खरपूस भाजून झालेली आहे आणि शेंगदाणे पण मस्त खरपूस भाजून झालेले आहेत। शेंगदाण्याचं कूट आपल्याला वेगळं तयार करायचं आहे आणि मिरचीचा खरडा आपल्याला करायचा आहे। मिरची ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि लसूण घालते आणि थोडंसं ह्याच्या चवीनुसार मीठ घालते। तर आता मी मिरचीचा खरडा तयार करून घेणार आहे आणि शेंगदाण्याचं वेगळं कूट तयार करून घेणार आहे, उखळामध्ये कुटून घेणार आहे। तुमच्याकडे उखळ नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे थोडंसं हलकंसं करून फिरवून घेऊ शकता। कढई गरम करायला ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे। पहिले आपण गवारीची शेंग थोडीशी हलकी हलकी भाजून घेऊया। हलकी हलकी गवारीची शेंग भाजून घ्यायची आहे, म्हणजे याचा जो कचरा वगैरे काय असतं ते निघून जात। गवारीची शेंग मी हलकी हलकी भाजून घेतलेली आहे, जास्त भाजायची नाही, तर मग त्या गवारीच्या शेंगाचा पूर्ण हिरवा कलर उडून जातो। तर आता मी गवारीची शेंग भाजलेली आहे, बंद करते गॅस। पाणी घेतलेलं आहे, तर हे भाजलेली गवार आपण पाण्यामध्ये टाकायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपली ऑलरेडी गरमच आहे, तर ह्याच्यामध्ये मी आता दोन पळी तेल टाकते, दोन पळी तेल घालते आणि ह्याच्यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। खरडा बनवायचा म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि शेंगेसाठी आपण थोडस मीठ घातलेलं आहे तेलामध्ये। तर ह्याच्यामध्ये मी गवार थोडीशी बघा अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती गवार टाकून घेते। गवारची शेंग टाकून घेतलेली आहे। आता तेलामध्ये आणि मिठामध्ये
आपण गवारीची शेंग फ्राय करायची आहे। गॅस कमी करते, गॅस कमी करून आपण ही शेंग अशीच फ्राय करत राहायची आहे तोपर्यंत मिरचीचा खर्डा आणि शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्या। शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे उखळामध्ये आणि मिरचीचा खर्डा पण करून घेतलेला आहे। गवारीची शेंग बघा अशी मस्त तेला मिठामध्ये फ्राय होते आहे। चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे सगळा कच्चापणा निघून जातो। त्याच्यात काय पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे। जर तुम्हाला थोडासा अंगापुरता रस्ता करायचा असेल ना हिरव्या मिरचीचा तरी पण तुम्ही करू शकता, छान लागतं। पण गरम पाणी घाला त्याच्यामध्ये। बघा मस्त ही शेंग फ्राय झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे तुकूट घालायचं आहे। मिक्स करून घेऊया छान एक ज्यूस आणि घालायचं आहे मिरचीचा खर्डा जरा सगळं टाकून। तुम्हाला तिखट लागत असेल जास्त तर घेऊ नका जास्त। तर बघा मी आता थोडंसं कमी घालते कारण वहिनी साहेब आहेत व्हिडिओ काढतायत, त्यांना तिखट जास्त जमत नाही। आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। जसं तुम्हाला मिरचीचा खर्डा तिखट कमी जास्त पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ शकता। आणि जर तुम्हाला ह्याच्यात थोडासा रस्ता करायचा असेल तर हलकंसं तुम्ही गरम पाणी करून शेंगेमध्ये घाला, ते पण छान लागतं थोडासा रस्ता। तर 2 मिनटं आपण फक्त फ्राय करून घेऊया। मिरचीची गवार गावाकडच्या पद्धतीने छान अशी तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपण थाळी तयार करून घेऊया। चला आपण आता थाळी तयार करून घेऊया। सगळ्यात पहिले घेतलेली आहे ज्वारीची भाकरी, हे घेतलेली आहे मी डाळ आणि हा घेतलेला आहे मी भात आणि हे घेतलेलं आहे बघा वांग्याचं भरीत। आज उपवास आहे त्याच्यामुळे एवढं सारं जेवण व्हेज मध्ये बनवलेलं आहे। आणि आता सगळ्यात स्पेशल आपली आहे गवारीची शेंग, खूपच भारी आणि एक नंबर टेस्ट आहे गवारीची शेंगाची। अशा प्रकारे तुम्ही गवारीची शेंग बनवून बघा। नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।